आणि आता एक मोठी बातमी आहे. शिवसैनिक शरद कोळी यांच्या ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती झालेली आहे. सोलापुरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आलेला आहे. तर शिवसैनिक शरद कोळी यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यानंतर सोलापुरात मोठा जल्लोष हा करण्यात आला आहे. शरद कोळी शेतकरी कुटुंबातील शिवसेना पदाधिकारी आहे. गावोगावी ठाकरे गटाच्या शाखा काढणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. आता तुम्ही काम सुरू केलं होतं आणि शिवसेनेकडे एक मोठं पक्षीस म्हणावं, तुमच्या कार्याची पोचपावती आहे काही आणि काय उत्तर द्यायला? प्रथमतः आम्ही शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचा मनापासून आभारी आहे आणि साहेबांनी माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती जबाबदारी दिली. ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली ती विश्वास मी कधीही हे होऊ देणार नाही. त्यांचा ती विश्वासाला पात्र जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात गावागावापर्यंत पोचून शिवसेना वाढवण्यासाठी काम करणार. ज्या पद्धतीनं मी गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, साहेबांना मी शब्द दिला होता, साहेब मी कोणत्याही पदासाठी आलेलो नाही, परंतु